बिलोली तालुक्यातील एसगी येथील पुलाची तातडीने दुरुस्ती करा अशी मागणी ऑल इंडिया तंजीमे इन्साफच्या वतीने बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे। जी संततधार मुसळधार पावसामुळे बिलोली तालुक्यात येथील तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवरील एसगी पुलाला भेगा पडून नादुरुस्त झालेला आहे, त्यामुळे दोन्ही प्रदेशातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवरील हजारो नागरिकांची सदरील पुलावरून ये जा चालू असते, वाहनांची वर्दळ असते, सदरील पुलाला तडा गेल्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे। प्रवासी व नागरिक वाहनांना जादा भाडे व वेळ खर्च करून कुंडलवाडी मार्गे तेलंगणात जात आहेत। मागच्या वर्षी सदरील पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती, अल्पावधीत हा पूल नादुरुस्त झाला आहे। या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून संबंधित कामाची सखोल चौकशी करून दोषी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया तंजीमे इन्साफ तालुका बिलोलीच्या वतीने बिलोली तहसीलदार मार्फत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे। सदरील निवेदन नायब तहसीलदार आरजी चव्हाण यांना देण्यात आले। यावेळी तंजीमे इन्साफचे बिलोली तालुका अध्यक्ष एजी कुरेशी, सचिव सय्यद रियाज, उपाध्यक्ष रफियुद्दीन इनामदार, साबेर पटेल, सुनील जेठे, सय्यद फिरदोस, सय्यद हैदर, हनीफ इनामदार यांच्यासह आदी उपस्थित होते।